नमस्कार, मी श्रुती। तुमचं सर्वांचं श्रुतीज रेसिपीमध्ये मनपूर्वक स्वागत। वडापाव तर आपण सर्वच जण खातो, पण कधी उलटा वडापाव ट्राय केलाय? तर चला तर मग बघूया आज उलटा वडापाव। सोप्या पद्धतीने उलटा वडापाव कसं बनवायचं आज मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ आवडला असं नक्की लाईक करा। चला तर मग बघूया लागणारं साहित्य। सर्वप्रथम आपण इथे बटाट्याची भाजी करून घेणार आहोत। त्यासाठी मी उकडलेले बटाटे घेतलेत, हिरवी मिरची आणि लसूण यांचं वाटण करून घेते व हे वाटण मी आता 1 ते 1.5 चमचा तेलामध्ये भाजून घेणार आहे। त्यामध्ये मी मोहरी आणि कढीपत्ताही ॲड केलेला आहे। हळद टाकलेली आहे मी आत्ता, ते वाटण काढून घेते आणि स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये हे पूर्णपणे मिक्स करायचं आहे। यानंतर चवीनुसार मीठ। आता आपली बटाट्याची भाजी तयार आहे। यानंतर बघूया पुदिना चटणी। पुदिना चटणी बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे आलं, लसूण, हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर, मीठ आणि 2 चमचे दही। आणि आता यामध्ये फुटाणे किंवा फुटाण्याचे डाळ टाकून आपण हे एकजीव करून घेऊया। यानंतर मी 2 वाटी डाळीचे पीठ घेतले, त्यामध्ये हळद, मिरची, मीठ आणि कोथिंबीर। थोडं थोडं पाणी टाकून हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये किंचित सोडा टाकला आहे आणि एकदा पाणी टाकून छान असं फिरून घेणार आहे। आणि आता हे डाळीच्या पिठाचं बॅटर रेडी आहे। त्यानंतर इथे मी घेतलेले आहे 4 ब्रेड, राऊंड शेपमध्ये मी ते कट करून घेतले आहेत। त्यानंतर ही पुदिना चटणी, शेजवान चटणी आणि ही बटाट्याची भाजी। आता मी 1 साईडच्या ब्रेडला ही पुदिना चटणी लावून घेणार आहे। दोन्ही ब्रेडला मी ते लावून घेते आणि 1 साईडच्या ब्रेडला हीच शेजवान चटणी लावून घेणार आहे। शेजवान चटणीच्या ऐवजी तुम्ही लसणाच्या चटणीचाही वापर करू शकता। यानंतर मी अमूलचं चीज स्लाइस घेतलेत, दोनही ब्रेडवर 1-1 स्लाइस मी ठेवणार आहे। आता हा पाव मी बंद करून घेते व या पावाच्या दोन्ही साईडनी बटाट्याची भाजी छान अशी लावून घेणार आहे। असंच मी आता दोन्ही पावांना हे लावून घेणार आहे। आता हे पाव डाळीच्या पिठात छान असे भिजून आपण तेलात टाकणार आहोत। 1 ते 2 मिनिट हे छान असे तळून घ्यायचे आहेत। छान असा हा पाव आता तळून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्याचप्रमाणे मी दुसराही वडा असा तळून घेणार आहे। तर तयार आहे आपला उलटा वडापाव। आता हा वडा मी तुम्हाला कट करून दाखवते। यामधील असलेलं चीज हे छान असं मेल्ट झालंय। यामध्ये असलेली पुदिना चटणी, शेजवान चटणी आणि चीज यामुळे हा वडा खूप छान लागतो। नक्की तुम्ही ट्राय करा। कसा वाटला हा उलटा वडापाव? रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया मग नेक्स्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा।